नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंधरा जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी करोना संकटानंतर पहिल्यांदाच नगर जिल्हा निवडणुकीला सामोरे जात आहे आज सातशे पाच ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी रिंगणात असलेल्या तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे सुमारे साडेतेरा लाख मतदार मतदान करतील आज होणाऱ्या मतदानासाठी दोन हजार पाचशे त्रेपन्न मतदान केंद्रे असून त्यातील पन्नास केंद्रे संवेदनशील आहेत सोमवार अठरा जानेवारी रोजी मतमोजणी होणार रा आहे राज्य सरकार शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांचे नवीन विश्वस्त मंडळ लवकरच नियुक्त करणार आहे विश्वस्त मंडळ नेमताना संस्थान अधिनियम दोन हजार पाच व दोन हजार तेराचे नियम व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असा आदेश काल औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिला केंद्र सरकार माझ्यावर सूड उगवतंय का असा खरमरीत सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी पाच पत्रे लिहिली मात्र त्याचे उत्तर आले नाही असे त्यांनी म्हटले आहे सत्तेवर येण्यापूर्वी आपले कौतुक करणारे आता खूपच बदलले आहेत अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारमधील नेत्यांवर केली राज्याच्या अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांसंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने आराखडा तयार केला आहे यातील पुणे संगमनेर नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले दरम्यान यावेळी कोपरगाव रोटेगाव रेल्वेमार्ग प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सोनई व परिसरात अनेकांना सहा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची फिर्यात दाखल झाली या प्रकरणी सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला जिल्ह्याला प्राप्त झालेल्या करोना लसीच्या डोसपैकी प्रत्येकी तीनशे डोस तालुक्याच्या ठिकाणी रवाना करण्यात आले यातून नेवासा श्रीगोंदा आणि नगर मनपा हद्दीतील केंद्र वगळण्यात आले आहे अकोले तालुक्यात सर्वाधिक पाचशे डोस पाठविण्यात आले नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने नगर शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला चौदा जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार